नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यभरातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे कारण शिक्षक कर्मचाऱ्यांना कोर्टाचा मोठा दिलासा मिळालेला आहे एका शिक्षक कर्मचाऱ्याच्या केसमध्ये कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिल्यामुळे राज्यभरातील सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यास उपसंचालकांना मान्यता रद्दचे अधिकार नाहीत खंडपीठ शिक्षकास स्थगित वेतन आणि अन्य लाभ देण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकास वैयक्तिक मान्यता दिल्यास उपसंचालकांना ती रद्द करण्याचे अधिकार नाहीत असा निर्वाळा देत पुन्हा अशा प्रकारचे आदेश जारी करू नयेत अशी समज देऊन खंडपीठाचे न्यायमूर्ती आर डी धानुका व न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी याचिकाकर्त्या शिक्षकाची वैयक्तिक मान्यता रद्द करणारा उपसंचालकांचा आदेश रद्द केला आहे न्यायालयाने याचिका मंजूर करून याचिकाकर्त्याचे नाव दोन आठवड्यामध्ये शालार्थ प्रणालीत समाविष्ट करून त्यांना थकीत वेतन व इतर अनुषंगिक लाभ चार आठवड्यात अदा करण्याचे आदेश दिले ज्ञानेश्वर चव्हाण यांची प्रतिभा निकेतन प्राथमिक शाळा नांदेड येथे शिक्षण पदावर दोन हजार झाली होती परंतु जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले नसल्याच्या कारणावरून खंडपीठाने शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना सहाय्यक शिक्षक पदावर वैयक्तिक मान्यता दिली व संस्थेने त्यांचे नाव शालार्थ प्रणाली समाविष्ट करण्याचा प्रस्ताव लातूरच्या शिक्षण उपसंचालकांकडे पाठवला परंतु सदर शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्याचे कारण दर्शवून शिक्षण उपसंचालकांनी शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्याचा प्रस्ताव फेटाळून वैयक्तिक मान्यतेचे शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश रद्द केले होते चव्हाण यांनी अॅडव्होकेट शहाजी घाटोळ पाटील यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती